कर्मचारी बंधु भगिनी आणि मित्रांनो आणि या वेबिनार मध्ये सहभागी होणारे माझे सर्व मित्रमंडळी, आज आपल्या महाविद्यालयातर्फे सुरू असलेल्या वेबिनार सिरीजचा 14वा अंक आहे आणि आजचे आपले वक्ते आहेत डॉक्टर ए बी महाजन. डॉक्टर ए बी महाजन हे आज राजकीय अर्थव्यवस्थेवरील कोविड 19 चा प्रभाव म्हणजेच इम्पॅक्ट ऑफ कोविड 19 ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी या विषयावरती आपलं व्याख्यान देणार आहेत. डॉक्टर ए बी महाजन आपण सर्वांना परिचित आहेतच, ते आपल्या महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर ते उपप्राचार्य म्हणून देखील आहेत. अध्ययन, अध्यापन, संशोधन त्याचबरोबर समाजकार्यात डॉक्टर ए बी महाजन सर यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचा अल्पसा परिचय मी आपणास करून देतो. महाजन सरांनी दोन विषयामध्ये एम ए ची डिग्री संपादित केलेली आहे, एक पॉलिटिकल सायन्स आणि दुसरं इतिहास. त्यांनी एम फिल आणि पी एच डी या दोन डिग्र्या संपादित केलेल्या आहेत आणि मानद डिलीट ही डिग्री त्यांना बहाल करण्यात आलेली आहे. अनेक शोध निबंध त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी एकूण दोन ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार डॉक्टर महाजन सरांना मिळालेले आहेत. त्यात उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजनेचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. हा देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर डायमंडचा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर अमेरिकन एज्युकेशनल बोर्डच्या तर्फे त्यांना एक विशेष लीडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे. डॉक्टर महाजन टीचिंगच्या बरोबर सोशल वर्क मध्ये देखील अत्यंत सक्रिय आहेत. ते खान्देश राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद जी राज्य पातळीवर काम करते तिचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य याचे ते जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहता आहेत. त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे ते अशासकीय सदस्य म्हणून देखील नियुक्त झालेले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ते अनेक पदांवर काम करून चुकलेले आहेत. तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणी अशा वेगवेगळ्या पदांवरती महाजन सरांनी कामाचा अनुभव मिळवलेला आहे. आपल्या आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षक संस्था कर्मचाऱ्यांची जी पतपेढी आहे त्याची ते विद्यमान अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र माळी महासंघाचे ते संस्थापक अध्यक्ष व सल्लागार आहेत. कुसुमाग्रस प्रबोधिनी नवापूरचे ते माजी अध्यक्ष राहून चुकलेले आहेत आणि सध्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. सत्यशोधक फाउंडेशन नवापूरचे ते संस्थापक अध्यक्ष असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ते समंत्रक म्हणून काम पाहता आहेत. महाविद्यालयातील महाविद्यालय विकास समितीचे ते सदस्य म्हणून सध्या काम पाहता आहेत. अशा अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय अशा विविध समित्यांवरती ते सदस्य अथवा अध्यक्ष म्हणून काम पाहता आहेत. त्यांचं सामाजिक योगदान मोठं आहे. त्याचबरोबर त्यांच्या विषयात देखील ते सतत संशोधन आणि त्यांच्या अध्ययनामध्ये सतत कार्यरत असतात. प्रशासकीय दृष्ट्या देखील त्यांना उपप्राचार्य पदाचा प्रगाढ असा अनुभव आहे
असे प्राध्यापक डॉक्टर महाजन आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत। मी महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर एबी महाजन यांचं स्वागत करतो आणि आज त्यांचा जो विषय आहे राजकीय अर्थव्यवस्थेवरील कोविड-19चा प्रभाव यावरील त्यांचं वक्तव्य त्यांनी सुरू करावं अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर एबी महाजन सर धन्यवाद। सर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर ए जी जयस्वाल सर, प्राध्यापक अनिल पाटील सर, माझे सर्व सहकारी बंधू विद्यार्थी मित्रांनो आणि या वेबिनार मध्ये सहभागी झालेले सर्व नागरिक बंधू भगिनींनो, गेल्या डिसेंबर 2019 पासूनच आपण संपूर्ण जगभरातील जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आज आपण सगळं अनुभवत आहोत आणि जगभरामध्ये जे चाललेलं आहे त्याची आकडेवारी दैनंदिनी माध्यमाच्या द्वारे आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचते आहे। असं जरी असलं तरी या कोरोना किंवा कोविड-19चा एकंदर राजकीय व्यवस्थेवर, अर्थव्यवस्थेवर, जागतिक आंतरराष्ट्रीय संबंधावर काय परिणाम झाला, त्याच्या त्यात राजकीय व्यवस्था आणि राजकीय अर्थव्यवस्था नेमकं काय आहेत या काही कन्सेप्ट थोडक्यात आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। साधारणतः आपण पाहतो की प्रत्येक शतकात मानवी आरोग्याला धोका पोहोचेल अशी जागतिक स्तरावर महामारी आलेली दिसून येते। इसवी सन 1720 मध्ये जगात प्लेगची साथ आली होती, याला ग्रेट प्लेग ऑफ मार्सिले असे म्हटले जाते। त्या साथीने जवळजवळ जगभरातील 1,00,000 लोकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर 1820 मध्ये आशियाई देशात प्रामुख्याने भारत, चीन आणि त्याच्या लगतचे जे काही लहान मोठे देश आहेत अशा देशात कॉलराची साथ आली होती, त्यातही मोठ्या प्रमाणात मानवी हानी झाली। त्यानंतर 1918 मध्ये स्पॅनिश फ्लूची साथ आली होती, या महामारीत जवळजवळ 1.70 कोटी ते 5 कोटीच्या दरम्यान जनता मृत्युमुखी पडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो। याशिवाय देवी, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला यासारखे रोगही अधूनमधून येऊन गेलेत। त्यापैकी अनेक रोगांवर औषध उपलब्ध झाल्यामुळे त्याचा नायनाट करण्यात मानवाला यश आले आहे। असे असतानाच सध्या कोरोना व्हायरसने जगाला हैरान करून सोडले आहे। क्षणाक्षणाला माध्यमाद्वारे त्याविषयी माहिती आपल्याला मिळत आहेतच। कोरोना व्हायरस महामारीने जगावर एक मोठा हल्ला केला असून त्यामुळे जगातील सर्वच राजकीय व्यवस्थांची आर्थिक गणिते बिघडली आहेत। म्हणून राजकीय व्यवस्था आणि राजकीय अर्थव्यवस्था काय आहे हे समजून घेणे ही तितकेच या काळामध्ये आवश्यक आहे। राज्यशास्त्र या विषयाचा विकास विविध सामाजिक शास्त्रांच्या आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून अधिक विकसित झाला आहे। आधुनिक राज्यशास्त्रात राजकीय शासन संस्थेला राजकीय व्यवस्था असे संबोधले जात आहे। संपूर्ण सामाजिक जीवन हे परस्परावलंबी असल्यामुळे कोणताही एक सामाजिक संबंध इतरांपासून वेगळा काढून त्याचा विचार केला जाऊ शकत नाही। म्हणूनच राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांचा निकटचा संबंध आहे। राजकीय अर्थव्यवस्था भक्कम असल्याशिवाय राजकीय व्यवस्था स्थिर राहू शकत नाही हे तितकेच खरे आहे। राजकीय अर्थव्यवस्था ही शाखा आधुनिक काळात अर्थशास्त्र म्हणून स्वतंत्रपणे उदयास आली आहे। असे असले तरी अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयातील गृहप्रबंध अर्थव्यवस्था या घटकापासून वेगळ्या स्वरूपात अधोरेखित करण्यासाठी राजकीय अर्थव्यवस्था ही शाखा विकसित झाली। याचे श्रेय ऍडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाकडे जाते। आर्थिक क्रियांच्या दृष्टीकोनातून घडामोडींचा व्यक्ती व राज्य संस्थेवर वेळोवेळी प्रभाव पडत असतो। व्यक्ती आणि राज्य यांचा परस्पर संबंधावर आधारित अभ्यासाला प्राधान्यक्रमाने राजकीय अर्थव्यवस्था अभ्यासत असते। अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाचे वर्गीकरण साधारणतः 2 प्रकारात किंवा गटात केले जाते। पहिला प्रकार जो आहे त्याला आपण पारंपरिक राजकीय अर्थव्यवस्था असं म्हणू। या गटाचे समर्थन ऍडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो आणि थॉमस माल्थस यासारखे काही अभ्यासक किंवा विचारवंत करतात। अशी ही अर्थव्यवस्था राज्य संस्थेच्या नियंत्रणापासून मुक्त असली पाहिजे असे या गटातील उदारमतवादी विचारवंतांचं मत आहे। तर दुसऱ्या प्रकारचा गट म्हणजे आधुनिक
राजकीय अर्थव्यवस्थेचा समावेश यामध्ये केला जातो. यात उदारमतवादी विचारसरणीनुसार राजकीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण आणि कार्ल मार्क्सच्या विचारसरणीशी सुसंगत राजकीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण यात केलेले दिसते. हे दोन्ही विचार प्रवाह वेगवेगळ्या प्रकारे राजकीय व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था यांच्यातील आंतरक्रियांची मांडणी करताना दिसतात. देशांतर्गत राज्यामध्ये उत्पादकतेशी संबंधित असलेल्या चालीरीती कायदे हे बदलत असतात, तसेच ही संकल्पना मजुरांच्या श्रम मूल्यांशी निगडीत आहे याचाही विचार करणे आवश्यक ठरते. राजकीय अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्राचे राजकारण या विषयाद्वारे राजकीय अर्थव्यवस्थेचे विवेचन करता येते. 18व्या व 19व्या शतकात राजकीय अर्थशास्त्र ही संकल्पना अर्थशास्त्रात वापरली जाणारी मूळ संकल्पना होती. दिवसेंदिवस राजकीय दृष्टिकोनातून ही संकल्पना पाहण्यात येऊ लागल्यामुळे राजकीय अर्थशास्त्र हे नाव विकसित झाले. परंतु राजकीय अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची एक शाखा म्हणून अभ्यासली जाते. आधुनिक काळात ही संकल्पना आर्थिक संपत्ती किंवा वितरण यातील दृश्य किंवा अदृश्य स्वरूपाशी निगडीत बनली आहे. ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने पारंपरिक राजकीय अर्थव्यवस्थेची मांडणी केली. त्यांनी इसवी सन 1776 मध्ये राष्ट्रीय संपत्ती या नावाची संकल्पना मांडली. त्यानंतर 1871 मध्ये डेव्हिड रिकार्डोने मूल्य सिद्धांताशी संबंधित संकल्पना राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे आणि कर पद्धती या नावाने प्रसारित केली. त्याच वर्षी म्हणजे इसवी सन 1871 मध्ये डब्ल्यू एस जेव्हान या अर्थतज्ञाने किंवा विचारवंताने राजकीय अर्थशास्त्री सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. राजकीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना राजकीय आणि आर्थिक या दोन्ही दृष्टिकोनातून दोन वेगवेगळ्या देशातील आर्थिक आणि राजकीय प्रक्रियांचा संबंधांचाही अभ्यास करणे शक्य आहे. त्यामुळे याचे अभ्यास क्षेत्र दिवसेंदिवस वाढत गेले आहे. राजकीय अर्थव्यवस्थेशी निगडीत आधुनिक दृष्टिकोनातून विचार केला जाऊ लागल्यामुळे या अभ्यास शाखेची मांडणी अधिक विस्ताराने सखोल करण्यात आली. कार्ल मार्क्स, अँटोनिया ग्राम्सी, व्हिएन्ना सर्कल यासारख्या विचारवंतांनी राजकीय अर्थव्यवस्थेच्या विचार प्रवाहात चालना दिली. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर राजकीय अर्थव्यवस्थेच्या अभिजात स्वरूपात म्हणजे पारंपरिक स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले. त्यातून अनेक अर्थशास्त्रीय सिद्धांत पब्लिक चॉईस सिरीज असेल, प्रिझनर्स डिप्लोमा असेल यासारखे सिद्धांत समाविष्ट झाले. एवढंच नाही तर मित्र राष्ट्र आणि दोस्त राष्ट्र म्हणजे एका बाजूला अमेरिकेचा संबंधित असलेले गट आणि दुसरा रशिया साम्यवादी गट यांच्यामध्ये जवळपास 1950 नंतर जवळपास 15-20 वर्षाचे शीत युद्ध झालं. या शीत युद्धातून वेगवेगळे अर्थतज्ञांनी आपले मत त्यावेळेस व्यक्त केले. शीत युद्धाच्या समाप्तीनंतर मात्र राजकीय अर्थव्यवस्थेला एक वेगळी चालना किंवा गती मिळाली असं आपल्याला म्हणता येईल. इसवी सन 1917-18 मध्ये पहिलं महायुद्ध संपल्यानंतर रशियाची स्थिती अतिशय वाईट झाली आणि त्यातूनच कार्ल मार्क्सच्या विचारसरणीला आधारित असं साम्यवादी विचारावर आधारित रशियाने साम्यवादी व्यवस्था निर्माण करून सोव्हिएत संघराज्य स्थापन केलं. या सोव्हिएत संघराज्यामध्ये नागरिकांना आर्थिक दृष्टिकोनातून आणि सामाजिक दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. राज्याने दिलेल्या कायद्याचं पालन करणं एवढं नागरिकांवर बंधनकारक केल्यामुळे नागरिक एक प्रकारचे त्या कायद्याअंतर्गत आणि राज्य व्यवस्थेअंतर्गत बंदिस्त झाले. अर्थव्यवस्थेचं स्वातंत्र्य नसल्यामुळे या लोकांमधली चलबिचल जी होती ती मोठ्या प्रमाणावर वाढत गेली आणि पर्यायाने गोरबाचोवने 1985 मध्ये ग्लासनोस्ट आणि पेरिस्ट्रॉइका या दोन संकल्पनांवर आधारित नागरिकांना स्वातंत्र्य जाहीर केलं आणि या स्वातंत्र्याचा परिणाम असा झाला की 1990 पर्यंत जवळजवळ 15 गणराज्य रशियामधून बाहेर पडलीत. ही सर्व सामान्य स्थिती पाहिल्यानंतर 1990 नंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आमूलाग्र स्वरूपात असं परिवर्तन घडून आलं. यातच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकरण आपण ज्याला खाऊजा असं म्हणतो अशा विचार प्रवाहामुळे नवीन आर्थिक व्यूहरचना निर्माण करण्यात येऊ लागली. अशा परिस्थितीत आर्थिक व्यवहारांची निश्चिती करण्यात राज्याची भूमिका महत्वाची बनली आहे. आर्थिक क्षेत्रात मुक्त धोरणांचा पुरस्कार करून प्रत्येक राष्ट्र स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असतानाच जगापुढे सध्या हे कोरोनाचं संकट उभे ठाकले आहे.
आपली राजकीय अर्थव्यवस्था सुरळीत करण्यात कोरोना मोठा अडथळा ठरला आहे असं आपल्याला दिसून येतो. कोरोना संकटामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रत्येक राज्यव्यवस्था आपल्या आर्थिक धोरणात परिवर्तन करण्याचा विचार करीत असून शासन मोठ्या प्रमाणावर आर्थिक पॅकेजेस किंवा विविध धोरणे जाहीर करण्यात व नियोजनात व्यस्त झाली स्थिती दिसते. साधारणतः राजकीय अर्थव्यवस्था जर कधी अभ्यासावायचं असेल तर या राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये काही कार्य ह्या त्या व्यवस्थेला करावी लागतात आणि ती कार्य आजच्या स्थितीमध्ये सुद्धा जगातील वेगवेगळ्या राजकीय व्यवस्थांना करावी लागत आहेत असं आपल्याला दिसेल. आणि म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या उपयुक्ततेचा किंवा कार्यक्षमतेचा विचार करताना पुढील कार्य अर्थव्यवस्थेला करावी लागतात. त्यातील एक पहिलं काम आपल्याला सांगता येऊ शकतं ते म्हणजे कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करावयाचे याचा निर्णय राज्य व्यवस्थेने घेतला पाहिजे. उपलब्ध साधन सामुग्रीचा उत्पादन कार्यात योग्य वापर करणे म्हणजेच उत्पादन साधनांचा अपव्यय टाळणे तसेच उत्पादन साधनांचा व्याप उपभोगाशी संतुलित करणे हे राजकीय अर्थव्यवस्थेचं सध्याचं एक महत्वपूर्ण कार्य बनलेलं आहे असं आपल्याला सांगता येतं. दुसरं महत्वाचं काम जे आहे उत्पादन खर्चात जास्तीत जास्त काटकसर करता येईल अशा पद्धतीने उत्पादन संघटकांचे उत्पादन घटकांचे संघटन करणं हे एक महत्वाचं काम आहे. त्याचबरोबर आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक व आर्थिक न्यायानुसार वाटप करणे हे तिसरं महत्वाचं काम. आणि चौथं काम जे आहे की जी काही परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीतून वाटचाल करून भविष्यामध्ये आपल्याला काय करता येईल याच्यासाठीचं भविष्यकालीन आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करून ठेवणे ह्याकरता नैसर्गिक साधन सामग्रीचे संवर्धन भांडवल निर्मिती भांडवलाची गुंतवणूक आणि शास्त्रीय शोध व तंत्रज्ञान यांचा उपयोग करून उत्पादन पद्धतीत सातत्याने सुधारणा करणं हे राजकीय अर्थव्यवस्थेला सध्या करावं लागत आहे. अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था की ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमित वस्तूंचे किंवा सेवांचे उत्पादन वितरण किंवा व्यापार आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यामध्ये व्यक्ती उद्योग संस्था किंवा सरकार यांचा समावेश होत असतो. सर्वसामान्यपणे आपण राजकीय व्यवस्थांचा जगभरातील विचार केला तर आपण त्या देशातील नागरिकांना किती प्रमाणामध्ये मग ते सामाजिक आर्थिक राजकीय विचार व्यक्त करण्याचे संचाराचे संघटन स्थापन करण्याचे स्वातंत्र्य किती प्रमाणामध्ये अधिकार हक्क दिले जातात यावरून आपण आजच्या राजकीय व्यवस्थेचं लोकशाही पद्धतीचं लोकशाही शासन व्यवस्था असेल असं म्हणतो समाजवादी व्यवस्था असेल साम्यवादी व्यवस्था असेल सर्वंकषवादी व्यवस्था असेल अशा या भागामध्ये वर्गीकरण करून आपण राज्यशास्त्रामध्ये देश जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या शासन पद्धतीचा अभ्यास करत असतो. त्याच पद्धतीने अर्थव्यवस्थेचे प्रकार लक्षात घेण्यासाठी उत्पादन साधनांच्या मालकीनुसार काही प्रकार केले जात असतात त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था या पद्धतीच्या अर्थव्यवस्था आपल्याला जगभरामध्ये दिसतात. आणि या अर्थव्यवस्थेत समाविष्ट असलेले जे काही इतर वेगवेगळे घटक आहेत ते कशा पद्धतीने कार्य करतात त्यावरून ती व्यवस्था ओळखली जाते. या व्यवस्थांनाच आपण आधुनिक काळामध्ये राजकीय व्यवस्थेलाही त्याच पद्धतीचे नावं ही दिलेली दिसतात. साधारणपणे आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थे संदर्भात जर सांगावायचं असेल तर ऍडम स्मिथ याने इ.स. 1776 मध्ये द वेस ऑफ नेशन या ग्रंथात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे विवेचन केले आहे. अमेरिका फ्रान्स जर्मनी युरोपियन देश जपान ही भांडवलशाही राष्ट्रे मानली जातात. या अर्थव्यवस्थेत ग्राहक सार्वभौम असतो व या व्यवस्थेत शासनाचा फारसा हस्तक्षेप नसतो. परचक्रापासून संरक्षण आणि अंतर्गत शांतता व सुव्यवस्था याचे संस्थापन करणे हे सरकारचं मुख्य काम असतो. या अर्थव्यवस्थेत नफ्याला प्राधान्य असते खाजगी मालकी असते व बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते अशा पद्धतीची स्थिती सर्वसामान्यपणे आजही भांडवलशाही अर्थव्यवस्था आपण जर लक्षात घेतली तर त्यामुळे या बाबी दिसतात. थोडक्यात सांगावायचं असेल तर अमेरिकेची व्यवस्था या पद्धतीची आजही आहे आणि त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन वेगवेगळ्या देशांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलं. अमेरिकेने काही वेळ तो प्रयोग केला पण तरीही अमेरिकनचा आजही मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येताना दिसते कारण शासनाने लादलेली जी काही बंधने आहेत ते मान्य करण्यास अमेरिकन जनता आजही तयार होत नाही कारण त्यांना जे मिळालेली स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा अधिकाधिक उपभोग
मग ती राजकीय परिस्थिती कशी हो त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. अशा पद्धतीची तेथील नागरिकांचं अधिकार आणि हक्क अबाधित ठेवून केलेलं वर्तन असतं आणि त्यामुळे आपल्याला असं दिसेल की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आजही कोरोनाचा प्रादुर्भाव जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे त्या प्रमाणामध्ये त्याच्यावर नियंत्रण ठेवणं शासनाला आताही अवघड जाताना आपल्याला दिसत आहे. दुसरी अर्थव्यवस्था आहे समाजवादी अर्थव्यवस्था. कार्ल मार्क्सने दास कॅपिटल याचे 1, 2, 3 असे काही खंड प्रकाशित केलेत. पहिला खंड 1867 मध्ये, दुसरा खंड 1883 मध्ये, तिसरा खंड 1893 मध्ये. तसंच त्याने कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या नावाचा ग्रंथ लिहिला आणि या सर्व ग्रंथांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेचे विस्तृत असं वर्णन केलेलं आहे. रशियामध्ये जी बोल्शेविक क्रांती 1917 सुमारास आली, या बोल्शेविक क्रांतीचा परिणाम म्हणून पूर्व सोव्हिएत संघात म्हणजे रशिया आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये या अर्थव्यवस्थेचा उदय झाला. रशिया, क्युबा, चीन ही समाजवादी राष्ट्रे मानली जातात. या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांवर शासनाची मालकी असते. या अर्थव्यवस्थेत ग्राहक सार्वभौम नसतो, सर्व निर्णय शासनाचे असतात. म्हणजे ग्राहकांना पूर्णपणे या ठिकाणी बंदिस्त केलं असतं. शासनावर मोठ्या प्रमाणाने नियम लावलेले असतात. शासनाचे नियम तोडणाऱ्या नागरिकांवर किंवा ग्राहकांवर दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये या शासन व्यवस्थेमध्ये केली जात असते. अशा या अर्थव्यवस्थेतला सर्वात महत्वाचा दोष म्हणजे व्यक्तीला वैयक्तिक फायदा नसल्याने जास्त उत्पादन करण्याची प्रेरणा मिळत नाही. व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. सर्वप्रथम समाजवादाचा स्वीकार रशियाने केला व त्याने 1990 ला विघटन होऊन 15 राष्ट्रे स्वतंत्र झाले. या राष्ट्रांना CIS किंवा कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट स्टेट्स असं संबोधलं जातं. या अर्थव्यवस्थेचं पहिलं प्रारूप म्हणजे सोव्हिएत संघाचे सोशालिस्ट प्रारूप आणि दुसरे म्हणजे चीनचा साम्यवाद हे प्रारूप आहे. 1950 दशकात पोलंडचे प्राध्यापक ऑक्सर लांज यांनी बाजार समाजवाद ही संकल्पना मांडली. साम्यवादी चीनने 1985 सुमारामध्ये बाजार समाजवादी ही आपल्या ओपन डोअर नीती जी आहे या पॉलिसी अंतर्गत स्वीकारलेली होती असं आपल्याला दिसतं. आणि त्या अंतर्गत सध्याचा त्यांचा जरी खुली अर्थव्यवस्था सर्वदूर झालेली असेल, आंतरराष्ट्रीय संबंध खुल्या स्वरूपाचे झालेले असेल, तरी चीनचं नीती धोरण मात्र या ओपन डोअर पॉलिसीला बाजार समाजवादाशी संबंधितच आजही आपल्याला पाहावयास मिळतं. तिसरा जो प्रकार आहे अर्थव्यवस्था तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांनी 1929 जागतिक महामंदीचा अभ्यास करताना त्याची सैद्धांतिक मांडणी केली. इसवीसन 1940 मध्ये फ्रान्सने याचा स्वीकार केला आणि त्यानंतर अमेरिका व तिसऱ्या जगातील देशांनीही याचा स्वीकार केलेला दिसून येतो. 1993 ते 1999 दरम्यानच्या काळात IMF व जागतिक बँकेने या आर्थिक विकास प्रणालीला अधिकृत दुजारा आपल्याला दिलेला दिसतो. आर्थिक विकास व सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा प्रमुख उद्देश या अर्थव्यवस्थेचा आहे. याला कल्याणकारी अर्थव्यवस्था किंवा लोकशाही अर्थव्यवस्था असेही आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या देश कोणत्या कॅटेगरीत येतात त्याच्या विकासाच्या अवस्थेनुसार सुद्धा काही प्रकार केले जातात. उदाहरण दाखल घ्यावायचं असेल तर राज्य व्यवस्था कशा पद्धतीची आहे म्हणून ती विकसित आहे. उदाहरणार्थ विकसित राज्य व्यवस्थेमध्ये सर्व साधन सामग्री मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते, नागरिकांना अधिक स्वातंत्र्य दिलेलं असतं. त्यामध्ये अमेरिका आणि युरोपातील देशांचा स्वित्झर्लंड, इंग्लंड, फ्रान्स वगैरे, जर्मनी, इटली यांचा समावेश साधारणतः होताना दिसतो असं आपल्याला ही अवस्थेमध्ये असलेले देश दिसतात. तर दुसरा टप्पा जो आहे तो म्हणजे विकसनशील देश. जे देश विकासाच्या मार्गावर आहेत, कालांतराने ते महाशक्तीही होऊ शकतील अशा टप्प्यावर असलेल्या देशांचा समावेश यामध्ये होताना आपल्याला दिसतो. चीन, भारत, आशियातील बहुसंख्याक 1950 सुमारास जे स्वतंत्र झालेली देश आहेत या देशांचा समावेश बऱ्यापैकी या विकसनशील देशामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यांची अर्थव्यवस्थाही त्यांच्या किमान गरजा भागवता येतील या पद्धतीची असून कालांतराने त्यामध्ये दिवसेंदिवस विकास होताना दिसतोय अशी ही विकसनशील अर्थव्यवस्था हा विकासाच्या अवस्थेनुसारचा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील काही देश जे आहेत तिथे अविकसित आहेत. आजही त्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये भूक बळी जाण्याचे प्रमाण, अन्न, पाणी, वस्त्र या किमान गरजा ज्या आहेत त्याही त्यांच्या पूर्ण होऊ शकत नाहीत
त्यांची आर्थिक स्थिती अतिशय कमकुवत किंवा दारिद्र्य रेषेखालील आहेत, अशा देशातील नागरिक मोठ्या प्रमाणावर जिथे आहेत असा देशाचा समावेश अविकसित अर्थव्यवस्थेकडे आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशाही बऱ्याच दक्षिण आफ्रिकेतील देशांचा समावेश याच्यामध्ये करता येतो. एवढंच नाही तर आर्थिक आधारावर काही राजकीय संस्कृतीच्या अवस्था सुद्धा गॅब्रियल आल्मन आणि व्हर्बा या विचारवंतांनी सांगण्याचा किंवा मानण्याचा त्या नागरिकांचा आधी फारसा विकास झालेला नाही, राजकीय व्यवस्था अर्थव्यवस्था नेमकं काय आहे याच्याविषयीची जाणीव नाही, सर्वसामान्यपणे नागरिकांचा विकास कोणत्या गोष्टीमुळे होतो याचंही फारसं भान नाही, त्या देशातील राजकीय व्यवस्थेकडून किंवा अर्थव्यवस्थेकडूनही नागरिकांना फारसं सुचवलं जात नाही, अशा पद्धतीच्या व्यवस्था संकुचित संस्कृती असलेली अर्थव्यवस्था किंवा राजकीय व्यवस्था असं आपल्याला म्हणता येईल. दुसऱ्या प्रकारची संस्कृती असलेली व्यवस्था जी आहे ती म्हणजे आज्ञांकित स्वरूपाची. गॅब्रियल आल्मन आणि व्हर्बा यांनी आज्ञांकित स्वरूपाची ही राजकीय संस्कृती असलेल्या देशांमध्ये राजकीय व्यवस्थेकडून ज्या काही आज्ञा थोड्याफार येतात, जे आदेश येतात, जे कायदे धोरणे येतात त्याची अंमलबजावणी करणं एवढंच काम याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतं. अशा पद्धतीच्या अर्थव्यवस्थेत फारसा नागरिकांना शासनाला विरोध करण्याचा अधिकार नाही, पण शासनाचे आदेश मात्र पाळावे लागतात. अशा लोकांचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये ज्या देशात आहे ती संस्कृती या पद्धतीची आज्ञांकित आहेत असं आपल्याला म्हणता येते. तर लोकशाही प्रधान देशातील संस्कृतीचं आपण साधारणतः विचार करत असताना ती सहभागी प्रधान संस्कृती आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे नागरिकांना राजकीय व्यवस्थेबद्दल माहिती असते, आपले हक्क अधिकारांची जाणीव असते, राजकीय व्यवस्था आपल्यासाठी कोणते धोरणे कायदे नियम करतात, कोणते पाळावेत, कशाला विरोध करावा याच्याबद्दलची बऱ्यापैकी जाणीव असते, राजकीय व्यवस्था स्थापन करण्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये यांचा सहभाग असतो. अशा पद्धतीच्या लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थितीही बऱ्यापैकी असते आणि राजकीय व्यवस्थेबद्दलची चांगली माहिती असल्यामुळे त्यांचं सातत्याने सहभाग असतो. अशा पद्धतीच्या या आधारावर आपल्याला साधारणतः हे वर्गीकरण करता येतं. जगभरातील या वेगवेगळ्या माध्यमातून वर्गीकरण केल्यानंतर आजची जी काही कोरोनाची स्थिती निर्माण झालेली आहे या स्थितीचा नेमका या जगभरातील वेगवेगळ्या ज्या पद्धतीची शासन व्यवस्था आहे त्या शासन पद्धतीला अनुसरूनच त्या पद्धतीचे वेगवेगळे काही प्रभाव पडलेले आपल्याला दिसतात. कारण कोरोनामुळे संपूर्ण जगच प्रभावित झालेलं आहे, सर्व जगाचा अभ्यास करणं तर थोड्या वेळामध्ये शक्य नाही, पण काही दाखल म्हणून आपल्याला करता येऊ शकतो. कोरोना संकट जे निर्माण झालं या कोरोना संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्था प्रभावित झाली हे तितकंच खरं आहे, सत्य आहे. त्यामुळे देशादेशांमधील आंतरराष्ट्रीय संबंधांवर प्रभाव पडला आहे. परिणामी प्रत्येक देशाला आपली राजकीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी वेगळी धोरणे आणि किंवा अर्थनीती आखावी लागेल असं आपल्याला साधारणतः आता यामधून दिसतंय आणि अनेक देश त्या पद्धतीची नीती आखताना दिसतंय. उदाहरणादाखल जर घ्यावायचं असेल तर अमेरिकेने नुकतेच चीन बद्दलचे धोरण काही अवलंबले. व्हिसा पास देत असताना तेथील पत्रकारांना म्हणजे चीनमधील पत्रकारांना फक्त 3 महिन्यासाठी दिला जाईल. वेगवेगळ्या देशांसाठीचा वेगवेगळा व्हिसा कशा प्रकारचा असेल अशा पद्धतीची नीती आज अमेरिका आखताना दिसत आहे. म्हणजे कोरोना संकटामुळे आंतरराष्ट्रीय संबंध हे प्रभावित झालेत आणि ते संबंध आज जो मित्र राष्ट्र आहे कदाचित तो बाजूला फेकला जाईल आणि दुसरा एखादी ज्याच्याशी फारसा संबंध एखाद्या देशाचा नसेल त्याच्याशी नवीन संबंध प्रस्थापित होऊ शकेल आणि त्यातून आर्थिक व्यापार उदीम आणि उद्योगधंद्याला चालना मिळू शकेल अशा पद्धतीचं बदल होण्याची शक्यता या कोरोना व्हायरसच्या प्रभावातून निर्माण झाली असं आपल्याला म्हणता येईल. कोरोना रोगाचा परिणाम म्हणून इराणने आपले चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कारण पूर्वीचे चलन वेगवेगळ्या देशांमध्ये वापरले जाते, त्या चलनाचा परिणाम म्हणून कोरोना ही इराणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरला, त्यामुळे आता फक्त देशाच्याच अंतर्गत वापरता येईल अशा पद्धतीचं चलन आपण छापावं किंवा तयार करावं याबद्दलचा विचार आता इराणही करू लागला आहे. एवढं नाही तर इटलीची स्थिती आता पूर्ववत करण्यात आलेली, अजूनही इटलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. परंतु काही गोष्टी नागरिकांसाठी सोयीच्या व्हाव्यात, जसं आपल्याकडे लॉकडाऊन ओपन केल्यानंतर नागरिकांच्या प्राथमिक गरजा भासतील, नागरिकांना स्थलांतरित जे मजूर असतील त्यांना करता येईल ही जशी व्यवस्था केली, तसे इटलीने सुद्धा आपली स्थिती पूर्ववत करण्यासाठी काही प्रयत्न सुरू केलेत.
मात्र तेथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्जबाजारीपणा आहे आणि म्हणून नागरिकांना सवलतीनंतर बाहेर पडलेला नागरिक हा कर्जासाठी कर्ज माफ्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये जाऊ लागला आणि म्हणून तेथील कर्ज सावकार जे असतील तेव्हा व्याज देऊन कर्ज हे त्यांना दिली जात आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शोषण इटलीमध्ये सुद्धा सर्वसामान्य नागरिकांचे झालेले आहे किंवा होत आहे असं या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येते. जपानच्या संदर्भात विचार केला तर जपानने 2.2 अब्ज डॉलरचे उद्योग चीनमधून वेगवेगळ्या इतर देशांमध्ये हलविण्याच्या तयारीला लागलेला असून युरोपीय महासंघाचे सदस्य असणाऱ्या देशांनीही चीनी उत्पादनावरील त्यांचे अवलंबित्व जे आहे ते कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोना व्हायरस हा चीन मधून आला, चीनच्या लॅब मध्ये तो तयार झाला असं बऱ्याचदा म्हटलं जातं आणि त्यामुळे चीनच याला सर्व दोषी आहे ही बाब लक्षात घेऊन जगातील जे काही महासत्ता किंवा आर्थिक दृष्टिकोनातून बलाढ्य देश आहेत हे देश जे चीनमध्ये उद्योगधंदे व्यवसाय उभारलेले होते ते व्यवसाय तिथून काढून ज्या ठिकाणी सोयीची परिस्थिती असेल अशा देशांमध्ये नेण्याच्या विचारामध्ये आहेत. हा एक मोठा प्रभाव या कोरोनाचा झालेला आपल्याला आता दिसतो. अमेरिकेच्या स्थितीच्या संदर्भात पुन्हा एकदा जर पाहायचं असेल अमेरिकेने कोरोना रोगाशी लढण्यासाठी $25 trillion कर्ज हे जागतिक बँकेकडून नुकतंच काढलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अमेरिकेची आर्थिक स्थिती सुद्धा काही सुस्थितीत आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. त्याचं कारण आज पाहतोय की जगभरामध्ये ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाचे प्रादुर्भाव असलेले पेशंट सापडत आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त संख्या ही अमेरिकेची आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा परिणाम म्हणून तेथील सरकारही नागरिकांवर फारशी बंधने लागू शकत नाही आणि पर्यायाने त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेला आहे. त्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अमेरिकेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाची आवश्यकता आता भासू लागलेली आहे. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून अमेरिकेचं सुद्धा कंबरडं मोडायला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. अमेरिकेतच H1B हा व्हिसा जो देणे आहे तो देणे बंद होण्याची शक्यता आता निर्माण झालेला आहे. या व्हिसावर जवळजवळ 5 लाख विदेशी नागरिक जे IT क्षेत्रात आणि मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करतात त्यांना हा व्हिसा प्राप्त होत असतो. तर हा व्हिसा बंद केल्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेत येणं कायमचं बंद होऊ शकतं किंवा जोपर्यंत या व्हिसावरती बंदी ठेवलेली असेल तोपर्यंत जाता येणार नाही अशा पद्धतीचं धोरण अमेरिका याकताना दिसतं. तसेच ठराविक काळासाठी बोला सॉरी डिस्टर्ब करतोय वेळ संपलेला आहे. एकच मिनिट राहिला, एक मिनिटानंतर आपलं सेशन संपणार आहे. परत दिलेला आयडी आणि पासवर्ड टाकून आपल्याला आपल्या या क्लासमध्ये एंट्री करायची. चालू द्या सर. अमेरिकेचा दुसरा दिला जाणारा एक H2B जो व्हिसा आहे हा काही काळासाठी अमेरिकेत जाण्यासाठी पर्यटन वगैरे काही दिवस राहण्यासाठी दिलेला आपल्याला दिसतो. या व्हिसाच्या बाबतीत सुद्धा धोरण बदलवण्यात आलेलं आहे. गेल्या 2 महिन्यात 3.3 कोटी अमेरिकन बेरोजगार झालेले ही अमेरिकेची आजची स्थिती आहे. या काळात अमेरिकन अर्थव्यवस्थेचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले. म्हणजे आज महासत्ता असलेल्या देश सुद्धा कोरोना किंवा COVID-19 प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हैराण झालेला आहे ही बाब आपल्याला प्रकर्षाने या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर WHO जे राजदूत आहे डेव्हिड नेवेरो यांच्या मते जगातील कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्णपणे लवकर मिटण्यायोग्य परिस्थिती अजूनही समोर दिसत नाही. याच कारण असं आहे की कोरोना संदर्भात वॅक्सिन काढण्यासाठी सर्व देश वेगवेगळ्या लॅब मधून मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन करतायत. वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन